जेव्हा अगरवाल साहेब हे प्रधानमंत्री साहेबांना त्या ठिकाणी भेटले आणि त्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलायला सुरुवात झाली आणि मग फॉक्सकॉन जो प्रोजेक्ट होता ज्याच्यातून 1.5 लाख युवकांना महाराष्ट्रातल्या नोकरी मिळाली असती हा प्रोजेक्ट गुजरातला गेला. खरं तर तुम्ही बघितलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी फायनल झाल्या होत्या. फॉक्सकॉनला ज्या ज्या गोष्टी पाहिजे होता ज्याच्यामध्ये टॅक्स बेनिफिट असेल, जागेची किंमत असेल आणि इतर सगळ्या गोष्टी, लाईटची किंमत असेल, या सगळ्या फायनल झाली असताना त्या ठिकाणी हे सरकार बदललं आणि त्यानंतर कदाचित या सरकारनेसुद्धा प्रयत्न केले असावे. पण 5 सप्टेंबरला जेव्हा अगरवाल साहेब हे प्रधानमंत्री साहेबांना त्या ठिकाणी भेटले आणि त्यानंतर सगळ्याच गोष्टी बदलायला सुरुवात झाली आणि मग फॉक्सकॉन जो प्रोजेक्ट होता ज्याच्यातून 1.5 लाख युवकांना महाराष्ट्रातल्या नोकरी मिळाली असती हा प्रोजेक्ट गुजरातला गेला. आता महाराष्ट्रामध्ये तळेगावला फायनल झाली होती जागा, पण गुजरातमध्ये आता जागा शोधत आहेत. म्हणजे इथं ताट वाढलं होतं आणि गुजरातमध्ये अशी परिस्थिती आहे की आता जेवण करण्याची सुरुवात त्या ठिकाणी त्यांनी केली, लाकडं गोळा करायला सुरुवात केली. म्हणजे आता त्यांना अजून जमीन जर त्या ठिकाणी मिळाली नसेल आणि असे 2-3 मोठे प्रोजेक्ट गुजरातला आले होते, पण ज्या जमिनी आता फॉक्सकॉनला दिल्या गेल्या त्याच जमिनी त्यावेळेस त्यांना ऑफर केली गेली, पण ती जागा त्यांनी घेतली नाही आणि ते प्रोजेक्ट गुजरातला राहिले नाहीत. त्यामुळे फॉक्सकॉन अजून कदाचित गुजरातमध्ये त्यांचं ते फायनल झालेलं नसेल तर तो प्रोजेक्ट अख्खाच्या अख्खा महाराष्ट्रामध्ये कसा येईल यासाठी आत्ताचे सरकारचे नेत्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत. कुणी काय बोलतं याच्यापेक्षा आपण आकडेवारी त्या ठिकाणी बघितली तर असंच दिसतं की महाराष्ट्राचं महत्त्व काही प्रमाणात गेल्या 10 वर्षामध्ये कमी करण्याचं असेल, नाहीतर कदाचित तो आपोआप त्या ठिकाणी झाला असेल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी आपण सर्वांनी समजून घेतल्या पाहिजे. हे सरकार असू द्या नाही तर ते सरकार असू द्या, कुठलंही सरकार आलं तरी महाराष्ट्राची ताकद वाढवणं हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे, न की महाराष्ट्राची ताकद कमी करणं. त्यामुळे अप्रत्यक्षपणे न जाणवता तुम्ही समजा केंद्रातल्या मोठ्या नेत्यांना बोलू शकत नसाल आणि त्यामुळे महाराष्ट्राचं महत्त्व कमी होत असेल तर कुठंतरी काळजी घेण्याची जरूरत आहे आणि महाराष्ट्राच्या भविष्याची आपल्याला कुठं ना कुठंतरी विचार करण्याची जरूरत आहे. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शिक्षित बेरोजगार आहेत, त्यामुळे असे प्रोजेक्ट बाहेर गेलं तर यांना संधी कोण देणार, यांना नोकरी कोण देणार, याचाही विचार सर्व सरकारने सर्वच नेत्यांनी त्या ठिकाणी करण्याची जरूरत आहे. तुम्ही एक समजून घ्या ना, बुलेट ट्रेनमधून महाराष्ट्रातील लोकं गुजरातला जाणार नाही, पण गुजरातचे लोकं महाराष्ट्रात येतील. आज सकाळी येतील आणि संध्याकाळी परत निघून जातील. मग इथे रिअल इस्टेट असेल, इथे छोटे मोठे व्यवसाय असतील जे महाराष्ट्रामध्ये झाले असते, मुंबईत झाले असते, ते कदाचित होणार नाहीत. आणि त्याच्यावर पण खर्च बघितलं तर 1 लाख कोटीचा खर्च आहे लोन पकडून. त्याच्यामध्ये 24,000 कोटी हे आपल्याला भांडवल म्हणून त्या ठिकाणी टाकायचं. 50% राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र आणि 50% गुजरात. पण जर स्टेशन बघितले तर 12 स्टेशनपैकी 8 स्टेशन हे गुजरातला आहेत, 4 स्टेशन महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 508 किलोमीटरपैकी 155 किलोमीटर फक्त महाराष्ट्रामध्ये, बाकी सगळं गुजरातला आहे. मग अशी एवढा मोठा प्रोजेक्ट घेण्यापेक्षा आज युवकांसाठी हॉस्टेल बांधा. आज जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर आत्ता बसेस नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये, त्या बसेस तुम्ही घ्या. त्यामुळे तो जो पैसा आहे 20-25 हजार कोटी तो वेगळ्या गोष्टींसाठी वापरला तर त्यातून जास्त प्रगती या महाराष्ट्राची होईल, ना की दुसऱ्या राज्याची.